आज आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित यामधील घटक सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. या ठिकाणी उदाहरण आहे बघा, राजेंद्रने रुपये 6000 एका बँकेत दर साल दर शेकडा 8 दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवल्यास त्यास मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल. तर बघा आपल्याला या ठिकाणी या उदाहरणासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला पहिला पर्याय आहे रक्कम 7400 रुपये, त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे रक्कम 7440 रुपये, तिसरा पर्याय आहे रक्कम 6400 रुपये आणि चौथा पर्याय आहे रक्कम 8200 रुपये. तर आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर त्यासाठी सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे त्यासाठी असणारा लागणारा काळ. तर मुद्दल या ठिकाणी आहे 6000 रुपये, 6000 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 100. या ठिकाणी भागाकार करत असताना आपण 100 ने जर भाग दिला तर 100 एक 100, 100 सहज 600 आणि 100 भाग केलेला आहे 60 चा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला या तिन्हींचा गुणाकार करायचा आहे. मग या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर आपल्याला गुणाकार येत आहे 1440. तर मुदतीनंतर मिळणारी एकूण रक्कम म्हणजे रास, रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज यांची बेरीज म्हणजे रास असते बघा. तर ती येत आहे 7440 रुपये. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे.